नमस्कार सर्वांना। तर तुम्हाला माहितच असेल ह्या दोन दिवसांमध्ये युट्यूबवर जास्तच न्यूज ऐकायला भेटत आहे आणि मराठी ब्लॉगर मधून कमी पण हिंदी ब्लॉगर मधून जास्त ऐकायला भेटत आहे आणि ती म्हणजे द रॉड ह्या चॅनलचे क्रिएटर राजवीर चौधरी यांचे दुःखद निधन झालेले आहेत आणि ते म्हणजे एक्सिडेंट मुळे आणि तो चॅनल अगोदर सूरज चौधरी हे हँडल करायचे पण ते त्यांचं पण कोरोना काळामध्ये निधन झालेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी एक मुलगी होती 2 महिन्याची। सूरज चौधरी यांच्या पाठीशी 2 महिन्याची मुलगी होती। त्यानंतर त्यांच्या फॅमिलीने विचार केला की आपले घरातली लक्ष्मी आपल्याच घरात राहायला पाहिजे म्हणून त्यांच्या फॅमिलीने सूरज चौधरी यांच्या लहान भावाशी त्यांच्या मिसेसचं लग्न करून दिलं आणि लग्नाला आता जेमतेम 1.5 वर्ष झालेलं होतं आणि त्यांना एक छोटीशी बाळ पण आहे आणि ती पण सेकंड पण मुलगीच झालेली आहे। छान बाळ आहे आणि त्यांचं निधन आता बुधवारी रात्रीला झालेलं आहे। तर खरंच खूप दुर्दैवाची घटना घडलेली आहे आणि देव करो त्यांच्या आत्म्याला खूप शांती मिळो। तर एवढं वाईट परिस्थिती खरंच कोणत्याही स्त्रीवर नको येऊ, चाहे ती दुश्मन राहे चाहे कोणी पण राहे, पण अशी परिस्थिती खरंच कोणावर आली नाही पाहिजे। कारण सपना चौधरी आणि त्यांचं पण युट्यूब चॅनल आहे स्नॅपी गर्ल म्हणून, तर त्यांचे बरेच सबस्क्रायबर झालेले आहेत त्यांचे पण। तर त्या 2 वर्ष अगोदर त्यांच्यावर अशीच कंडिशन आलेली होती आणि त्या खूप डिप्रेशन मध्ये गेलेल्या होत्या आणि त्या डिप्रेशन मधून राजवीर चौधरी यांनीच काढलेला आहे। तर आता आणि हे दुसरी कंडिशन अशी घडलेली आहे तर ह्या कंडिशन मधून त्यांना खरंच कोण काढेल विचार यायचा पण खूप येतो। आणि खरंच त्या चिमुकल्या 2 मुली ज्यावेळेस सूरज चौधरी यांची डेट झालेली होती त्यावेळेस त्यांची आरू फक्त 2 महिन्यांची होती, तिला ना पप्पा कळायचे ना ते कोणी कळायचे तिला, पण आता पण तेच कंडिशन झालेली आहे। आता पण त्यांचा छोटंच बाळ आहे राजवीर चौधरीचा आणि तिची कंडिशन आता इतकी क्रिटिकल झालेली आहे। तुम्ही आता जो दोन म्हणजे एक्सिडेंट व्हायचा 1 दिवसा अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, मी समोर क्लिप लावत आहे, तर त्या व्हिडिओमध्ये इतके हॅपी दिसत आहे दोघे पण आणि ब्लॉग दोन्ही मिळूनच काढायचे। दी रॉड चॅनलवर वेगळा ब्लॉग असायचा त्यांचा आणि स्नॅपी गर्लवर वेगळा ब्लॉग असायचा, दोन्ही पण ब्लॉग खूप छान काढायचे ते आणि मी त्यांचा एकही ब्लॉग मिस नव्हती करत। पण खरंच ही घटना ऐकून खरंच खूप दुःख झालेलं आहे आणि ही घटना मला रात्री 100% प्युअर रिएक्शन 9:30 बातम्यांमध्ये मी ऐकलेली आहे आणि खरंच विश्वासच बसेना झाला होता। पण मी त्यानंतर 2-3 सर्च करून बघितले हिंदी ब्लॉगरचे, तिथून पण हीच घटना मिळालेली आहे। पण खरंच खूप वाईट झालेलं आहे ही गोष्ट, तर मी समोर क्लिप लावत आहे तुम्ही बघा आणि लाईव्ह एक्सिडेंटची पण क्लिप मला मिळालेली आहे ती पण मी समोर ऍड करते, व्हिडिओच्या एंडला ऍड करत आहे। तर तुम्ही बघू शकता किती हस्तीकीर्ती फॅमिली होती आणि दुर्दैवाने ही त्यांचे फर्स्ट मिस्टर आहेत आणि ही त्यांची अंत्यविधी होत असतानाचा व्हिडिओ आहे। तो फेमस युट्यूबर असल्यामुळे खरंच किती खूप गर्दी आहे आणि खूप दुर्दैवाने ही घटना घडलेली आहे आणि खूप हॅपी फॅमिली होती, प्रत्येक मोमेंट ही शेअर करायची व्हिडिओच्या द्वारे। बघा किती खूप हस्ती खेळते आणि कपल खूप छान होतं, यांचं प्रेम सगळंच व्यवस्थित होतं आणि दुर्दैवाने अशी घटना घडली की जे स्वप्नात पण कोणी सोचले नसेल ही घटना। आणि ही लाईव्ह लोकेशन आहे ज्यावेळेस त्यांचा एक्सिडेंट झाला त्यावेळेसच्या सीसीटीव्ही फुटेज आहेत ह्या। मी यांचा एक पण ही व्लॉग मिस नव्हती करत, पण आता ह्या 2 ते 3 दिवसाच्या अगोदर यांचे एकही व्लॉग आलेले नाहीत। आणि हे छोटासा पिल्लू आता मिनिमम 2-3 महिन्याचा असेल,
खरंच खूप वाईट झालं, असं खरंच कोणासोबत पण नको हो। फक्त आठवण म्हणून त्यांच्यासोबत काय राहिला, फक्त दोन मुली। पण कद्दी हे त्यांची बहीण आहे आणि कद्दी दुरावलं, पहिल्या भावाच्या मुलीला पण दुरावलं नाही त्यांनी,